नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। खूप सुंदर ज्ञानोबरायांचं चिंतन चालू आहे। समग्र ज्ञानेश्वरीचं चिंतन अशक्य आहे, ठीक आहे, परंतु जेवढं आपल्या पदरात पडू शकतं, मानवी जीवनाला जेवढं उपयुक्त आहेत, दोन चार शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी आपल्या जीवनामध्ये महान परिवर्तन होतं, परिवर्तनाचं सामर्थ्य आहे। पृथ्वीवर भगवान श्री ज्ञानोबराय एक असे संत आहेत ज्यांच्या जीवनामध्ये विधिनिषेध नाही आहे। शब्द नीट आहे का बरं का? विधिनिषेध नाही आहेत। ज्ञानोबरायचं म्हणणं असं आहे की वस्तूचं सामर्थ्य, वस्तूचं स्वरूप हे ओळखा, आपोआप जीवन परिवर्तन होईल। आग्रह नाही कुठल्या गोष्टीचा, शिष्य व्हा, धर्मामध्ये या, भागवत धर्म स्वीकारा, असला कुठला आग्रह नाही। तसं पाहिलं तर ज्ञानोबराय हे नाथ संप्रदायातले आहेत। त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रचार केला नाही, त्यांनी स्वतःचे कानसुद्धा फाडून घेतले नाहीत। त्यांनी नाथांची जी वेशभूषा आहे तीसुद्धा ज्ञानोबरायांनी स्वीकारली नाही। वंश परंपरेने चालत आलेल्या संप्रदायाचा सुद्धा भगवान श्री ज्ञानोबराय स्वतः त्याग करतात आणि पुरोगामित्व त्यांनी अवलंबतात। मनुष्य जन्माला आवश्यक काय आहे, कशाची गरज आहे? जाणिवेची गरज आहे, जाण निर्माण झाली पाहिजेत। काल बोलत असताना या विषयाचा उल्लेख केला, कोणाला संत म्हणतो आपण, कोणाचं पाणी पितो, कोणाला श्रेष्ठ मानतो, कोण आवडतं, हे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लक्षात येत नाही। परिवर्तनशील जीवन असणारं आपलं एक एक दिवस मानवी जीवनातला आपला वायला जातो आणि कुठेतरी आपण एखाद्या सिद्धांताच्या, साधूच्या आहारी गेलेलो असतो। त्या साधूंनी आपला वापर, आपला सिद्धांत आपल्यावर थोपवलेला असतो, ज्या सिद्धांत आचरण तो स्वतः करत नाही। कळतंय तुम्हाला? तो स्वतः त्या सिद्धांताचं आचरण करत नाही, पण तो शिष्यावर बळजबरी थोपवलं जातं, बळजबरी आचरण थोपवलं जातं, तो त्यातून मोकळा असतो स्वतः। ज्ञानोबराय जाणीव निर्माण करणारे सगळ्यात मोठे श्रेष्ठ योगीराज आहेत। सोडू नका काहीच, पण एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत असताना त्याचे अंतर्बाह्य तत्व जाणं हा कसा आहे, हा सिद्धांत कसा आहे, आणि कदाचित चांगला असेल तर तो तेवढ्यापुरता चांगला आहे का समग्र चांगला आहे, तेवढ्या कालावधीसाठी चांगला आहे का समग्र जीवनाकरता चांगला आहे, याचा शोध स्वतः घ्यावा लागतो। काही औषधं काळापुरते चांगले आहेत, पोट दुखत असेल कडवट औषध ग्राही आहे, रोज कडवट औषध घेणं असलेली तब्येत खराब करणे, औषध श्रेष्ठच आहे, याचा अर्थ तर दैनंदिन उपयोगाला आहे असं नाही। काही विचार काही काळापुरते मर्यादित असतात, तो काळ निघून गेला ते विचार समाप्त होतात। ज्ञानोबरायचं वैशिष्ट्य असं आहे, वैराग्यसुद्धा जिथं समाप्त झालं पाहिजे त्याला खानदानी परमार्थ म्हणतात। माझा शब्द लक्षात ठेवा बरं का? वैराग्य तर मिळत नाही आहे, त्याग मनुष्य करू शकतो, त्यागाचं नाव वैराग्य। तुम्ही स्वतःला काय कुणाला नावं ठेवायचं ठेवा ना, तुमच्या अज्ञानाला ज्ञान म्हणू शकता, तुम्हाला काही लोकशाहीत बंधन आहे का? एखादा माणूस स्वतःला साधू म्हणून डिक्लेअर करत असेल तर त्याच्यावर काही केस होते का साधू म्हणून स्वतःला जाहीर केलं? काही काही लोक पदव्या लावतात, पदव्या लावतात, त्याच्यावर काही गुन्हे दाखल होतात का? म्हणून घ्या ना, तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणून स्वातंत्र्य आहे तुम्हाला।
म्हणण्यामध्ये परिवर्तन नाही. काही म्हणून असाल का नसाल हा तुमचा भाग आहे, पण समाजाने तुम्हाला काय म्हणून स्वीकारावं हा तुमचा भाग आहे. म्हणून हळूहळू तुमचे चमचे, तुमचे शिष्यवर्ग, तुमचे लोक प्रसिद्धी करत जातात आणि गोर गरीब जनता, अज्ञानी जनता त्यात फसत जाते. ज्ञानोबांचा हा सिद्धांत नाही. ज्ञानोबांचा महत्त्वाचा सिद्धांत दोन आहे. स्वच्छ कर्म केले पाहिजेत. झोपत असताना आज मी पाप केलेलं आहेत असा त्रास आपल्या मनाने आपल्याला दिला नाही पाहिजे, तो दिवस चांगला तुमचा. आज मी कुणाचा खिसा कापला नाही, कुणाला फसवलं नाही, कुणाला खोटं बोललो नाही, तुमचा आत्मा तुम्हाला साक्षी पाहिजे, ते कर्म आहे. इथं कुणाचं तुमचा उद्धार तुम्हाला करायचा आहे, तुम्ही चांगले आहात याचं प्रमाण दुसऱ्यांनी का द्यावं तुम्हाला? म्हणत असेल दुसरा तुम्ही वाईट आहेत म्हणून, काय फरक पडला तुम्हाला? तुकोबारीला म्हणत नव्हते का? ज्ञानोबारीला म्हणत नव्हते का? शिवाजी महाराजांना म्हणत नव्हते? जगाचा स्वभाव आहे, आवाक्याच्या बाहेरच्या वस्तूला चांगलंही म्हणतील आणि वाईटही म्हणतील. न समजणाऱ्या वस्तूला काही नाव देऊ शकता, त्याला काय अर्थ? विद्वान एखादा नाही समजलं काही बडबड करतो. आता तिने 30-30 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्याच्या विद्वत्तेला हा म्हणतो काही बडबड करतो. आणि एखादा नुसतं हसवतो, गप्पा मारतो, विद्वान माणूस आहे, हुशार आहे. मुंबईमध्ये असताना तारीख गेला, एक माणूस आला, त्याचा खिसा कापला गेला. ग्रामीण भागातला असेल, खिसा कापला, आल्यानंतर हसायला लागला. मला म्हणजे मुंबईतले लोक किती हुशार आहेत. म्हटलं काय झालं? माझा खिसा कापला तरी मला कळालं नाही. ज्याने तुझा खिसा कापला तो हुशार, तो विद्वान. समाजाला लुटतात ती लोक विद्वान आहेत असा अर्थ होतो. 16व्या आणि 17व्या अध्यायामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सप्ताह करा, यज्ञ करा, विश्वशांती करा, नाही तर अजून कुठला यज्ञ करा. यज्ञाच्या नावाने असुर लोक लुटतात समाजाला. अतिरिक्त पैसा त्यांच्याकडे आलेला असतो आणि त्या धर्माच्या नावाखाली पाप कमवतात. लोकांना धर्माला बांधलेलं असतं, ते स्वतः चुकीच्या मार्गाने जात असतात. हाच साधूचा प्रकार आहे. म्हणून गीता किंबहुना ज्ञानेश्वरी ही काय आहे? स्वच्छ कर्म करा, कोणाच्या आहारी जाऊ नका. तुमचं स्वातंत्र्य हे पारतंत्र्यामध्ये परिवर्तित करू नका. उद्धार होणार नाही, काय फरक पडला? गुलाम तर होणार नाही, बंधन तर मिळणार नाही, कोणी हक्क तर तुमच्यावर गाजवणार नाही. अज्ञानात का होईना स्वातंत्र्याचा आनंद अबाधित राहील. पण जर परतंत्रता मिळाली तुम्हाला, जरासं चुकलं त्रास. मला जरा लवकर उठायची सवय नाही पहिल्यापासून, प्रकृती त्याला काय करतं. सगळे महाराज लोक नावं ठेवायचे, काकड्याला उठत नाही, रोज बोलायचे. आणि जेवढे काकड्याला उठायचे सगळ्यात शेवटी त्यांचा नंबर परीक्षेमध्ये, आणि जो मी उठत नव्हतो माझा पहिला नंबर. पहिला नंबर आल्यानंतर त्यांना विचारायचं काय चाललं आहे, काकडा पावला वाटतं. मला म्हणजे चुकीचं बोलतो म्हणलं नाही, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर आहे. अभ्यास करणं आपलं काम आहे, तुमच्या प्रकृतीला काय शोभतं हे तुम्ही ठरवायचं. अमुकच वेळेला अमुक केलं पाहिजेत. म्हणजे साधू करतात ते साधू आहेत म्हणून करतात, साधकाला बंधन नाही आहेत. साधकाचे नियम आणि साधूचे नियम वेगळे आहेत. डोक्यामध्ये संभ्रम तयार होतो, साधकच स्वतःला साधू समजायला लागतो. हाच अध्यास आहे, दुसरा काय अध्यास आहे? साधू नाही येतो, पण साधू असे करतात लगेच तसं वागायला सुरुवात करतो, भ्रम होतो जीवनामध्ये. म्हणून कर्म हा ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा विषय आहे. कर्म प्रत्येक ग्रंथाचा एक विशिष्ट अधिकारी आहे. आजच्या प्रवचनामध्ये आपल्याला कळेल कसा कसा आहे आणि आपल्या चुका काय होतात वाङ्मय तपासताना. आणि कर्म एवढं भयानक आहेत
जी लोक कष्ट करत नाही ती ज्ञानोबाला कृष्णाला आवडतच नाही. कष्टाला जो घाबरला त्याने गळ्यात माळ घालून येऊन परमार्थात येऊ नये हा ज्ञानोबाऱ्यांचा दंडक आहे. कष्टाला फळ मिळेल न मिळेल ही भगवंताची इच्छा आहे. हा कर्माचा मुख्य सिद्धांत आहे. कर्म करत असताना कर्माचं बंधन दोन प्रकारचं 18व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद याला कर्मबंध म्हणतात. ही तर कर्तृत्वच करत नाही आपण, बंधन काय होणार आहे. कर्मफल, कर्म केलं तर कर्मफलाची अपेक्षा करतो, अकर्मण्यतेकडे आपली वाटचाल आहेत आणि भगवंताला कधीही मान्य नाहीत. 18वा अध्याय, 3रा अध्याय आणि 4था अध्याय मिळून 3 अध्यायातून मी तुमच्याशी बोलतो आहे. कर्मसिद्धांत हा 3 ठिकाणी विशेष रूपाने आलेला आहे. का कर्म करावे भगवंत म्हणतात अरे मी कोण आहे. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशुलोकेषु किंचन ज्ञानवाप्तमवाप्तव्यम. आप्तव्यम आणि अनवाप्तव्यम काही नाही आहे जीवनामध्ये माझ्यासाठी. काही मिळवायचं आहे असंही नाही, अनवाप्तव्यमसुद्धा असं काही नाही. नाही मिळालेलं नाही असं काही नाही. मालक आहे मी या जगाचा. वर्तये वच कर्मणे. कर्म मी चुकवलेलं नाही, नियमित कर्म करतो. माझ्यासारखा ईश्वर जर नियमित कर्म करतो मनुष्याने हा नियम उल्लंघन केला नाही पाहिजे. त्याला गरज असेल कर्माची नसेल, त्याच्या जीवनात आवश्यकता असेल अथवा नसेल, पण त्याने कर्म केलं पाहिजे. आणि जर नाही केलं भगवंत म्हणतात त्याला नष्ट करण्याचं काम मी करतो. उत्सी दे युरमे लोकांना कुर्यात कर्मचे अहम आम. मी उत्सी दे हो नष्ट करतो त्याला. न कुर्यात जर कर्म केलं नाही तर. म्हणून लक्षात ठेवा, विद्यार्थ्याचा धर्म आहे, कर्म आहे अभ्यास करणं. करतो तो IAS होतो. कॉलेजमध्ये जाणारी मुलं जर अभ्यासाकडे लक्ष देत असतील लाल दिव्याची गाडी मरेपर्यंत मिळते. एका परीक्षा पास झाली नाही, BA तयार झाला, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, एक परीक्षा दिली IAS ची, कष्ट केलं, मेहनत केली, कर्म केलं, वशिला लागत नाही, लाल दिवा मिळतो मरेपर्यंत. जाईल तिथे बंगला आणि एक जिल्हा ताब्यामध्ये, मरेपर्यंत एक परीक्षा पास झाली आहे मुलं, एक परीक्षा. हे कर्म आहे, हाच विद्यार्थ्याचा धर्म आहे आणि हेच विद्यार्थ्याचं जीवन आहे. पण BA होत असताना अभ्यासाकडे लक्ष पाहिजे, नाही तर BA मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. कॉलेजमध्ये हल्लीचं नंदनवन आहेत, स्वर्गात जाण्याची गरजच नाही, सगळ्या अप्सरा तिथेच असतात. आणि हे जेवढे साधक विद्यार्थी म्हणून जातात त्या अप्सरा पाहण्यामध्ये जातात आणि एकदा कसं बसं 50% BA पास झाले चपराशी म्हणून सुद्धा कोणी ठेवत नाही, व इतकी वाईट अवस्था आहे. ज्या डिग्रीने लाल दिवा मिळतो त्याच डिग्रीने याला कुठं नोकरी मिळत नाहीत. हे पाप आहे जीवनातलं, चुकलेलं कर्म आहे, घातलेला आघात आहे. आणि याच्या मुळाशी एक महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे संगती. विद्वान लोकांच्या संगतीमध्ये, बुद्धिमान लोकांच्या संगतीमध्ये राहिलं मन गेलं तरी त्यांच्या संगतीमुळं माणूस पुन्हा अभ्यासाला लागतो. मन गेलं तरी पुन्हा अभ्यासाला लागतो. पण अभ्यास न करणाऱ्यामध्येच गेला, अभ्यासाकडे मन गेलं तरी पिक्चरला जातो. संगती तशी आहे. म्हणून पहिला टप्पा आहे हा, कोणाच्या संगतीमध्ये बसा उठा. मूर्खाने जर तुम्हाला मूर्ख म्हटलं फरक काय पडला. अविद्वान लोकांनी जर तुम्हाला विद्वान नाही म्हटलं त्याला विद्वत्तेचा अर्थच माहीत नाही, तो तुम्हाला कशाला विद्वान म्हणायला लागला. त्याला तरी कुठेतरी असं वाटतं कर्म न करता अभ्यास न करता मी सुद्धा डिग्री धारण केलेली आहे, मी सुद्धा कीर्तन करतो. मागे एकदा मी सांगितलं होतं की एक विनोदी माणूस महाराजांचं कीर्तन ठेवलं, त्याला मराठी नीट बोलता येत नाही आणि माझा मित्र खूप चिडला. फडामध्ये कीर्तन ठेवलं, त्याचं सगळ्या लोकांची डिमांड होती. बरं म्हणे काय शास्त्रीजी तुम्ही काय येतं बरं याला मराठी नीट बोलता येत नाही. म्हणलं मला माहिती नाही त्याला मराठी येते का नाही, कसं काय कीर्तन ठेवलं तुम्ही.
लोकांची इच्छा आहे, फड आहेत, सगळे प्रकारची लोकं लागतात आम्हाला. ठेवलं त्याचं कीर्तन चुकीचं आहे का? त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. कोण म्हणतं असं? म्हणजे मी म्हणतो. म्हणजे प्रॉब्लेम तर तेच आहे ना, तू तुला चांगलं म्हणतोस, तुझ्या अतिरिक्त तुला कोणी चांगलं म्हणत नाही म्हणून तारखा मिळत नाही. तुला वाटतं मी चांगला बोलतो, समाजाने रिझल्ट दिला नाही अजून, समाजाने तुला स्वीकारलेलं नाही. तो अशुद्ध मराठी बोलून लोक त्याचं ऐकतात, शुद्ध बोलून तुला बोलता येत नाही हे अजून तुला कळालं नाही. समाजाला काय बोलतोस? सगळीच लोक मूर्ख आहेत समाजामध्ये. काहीतरी घटक असला पाहिजे, माझा शब्द लक्षात ठेव. लोक आकर्षित होतात याचा अर्थ सगळेच लोक मूर्ख आहेत अशातला भाग नाहीत. काहीतरी असेल ना, विरोध का होईना असेल ना. नसेल सिद्धांत एखाद्याकडे, नसेल गायन एखाद्याकडे, पण काही ना काहीतरी असेल ना. पण ते आहे त्याला सुद्धा हा नावं ठेवतो, घाबरू नका, कर्म चुकीचं आहे. परमार्थ करत असताना एकट्याने परमार्थ केला पाहिजे, आणि जवळ जमा करत असताना मित्रमंडळी नाही त्यांच्याकडून परमार्थ झाला तरी चालेल, पण तुमच्या परमार्थात प्रतिबंध निर्माण नाही केला पाहिजे. हा फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून भगवंताला सगळ्यात मोठा राग कर्म न करणाऱ्याचा आहे. 18वा अध्याय म्हणून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं ना अर्जुनाने तेवढं खोटं नव्हतं, खरं होतं. ते जायते वर्णसंकर संकरो नरका येईव, सगळ्या भारताचा नाश झाला. संपूर्ण भारतामध्ये 18 ते 20 लोक शिल्लक राहिलेत. हे 20 लोक काही भारत चालवू शकतात का? लुटालुटी झाली सगळ्या भारतामध्ये, बेचिराकपणा निर्माण झाला. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं सांगितलं होतं अर्जुनाने तेवढं सत्य झालं. तरी पण भगवंत म्हणतात, व्हायचं असेल ते माझ्या इच्छेने होईल, तुला कर्म सोडता येणार नाही. ह्या जगाचं वाटोळं करायचं का चांगलं करायचं तो माझा विषय आहे, तो तू ठरवणारा नाहीयेस. तुला जे कर्म आलेलं आहे ते कर्म तू केलंच पाहिजेत, हाच माझा आदेश आहे. आणि कर्म करत असताना शक्य आहे थोडं अर्जुन हल्लीच्या ज्योतिषी लोकाला मांडणाऱ्यापैकी होता. अर्जुनाला असं वाटायचं कर्म करायला तयार आहेत, पण द्रोण आहेत, भीष्म आहेत, कर्ण आहेत. विजय होतो का नाही एवढा रिझल्ट मिळाला म्हणजे मला बरं वाटेल. हे जे लोक ज्योतिषकडे जातात ना, याचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणा आम्ही पैसे लावतो, पैसा याचा, डोकं याचं, यांनी व्यापार निवडलेले आहेत. जो झोपडीमध्ये राहणारा ज्योतिषी ज्याला स्वतःचं ज्योतिष माहीत नाही, त्याच्याकडे हा जाऊन म्हणतो सांगा काय आमचे ग्रह मागतात. मग तो सांगतो काळ अनुकूल आहे, पैसा लावायला हरकत नाही, लगेच लावतो. आणि बुडाला काळ अनुकूलच होता, ग्रह प्रतिकूल होते. बघा आता काय त्याच्यावर केस करणार का तुम्ही? अर्जुनाचं म्हणणं आहे देवा तू ठाम सांग तुझा विजय होईल, मी तुझ्या पाठीशी, तू सांग मला. भगवंत उलटं उत्तर देतात, तसं काही मी सांगू शकत नाही. हतो वा स्वर्गम प्राप्तसी, मेलास तू. हे तोंडावर म्हटलं बरं का अर्जुनाच्या, मेलाच स्वर्ग प्राप्त होईल गॅरंटी मी देतो तुला. जित्वा वा भोक्सेसे महिम, पण रिझल्ट देत नाही, ज्योतिष देत नाही. कारण जगण्यातला आहे ना कसंच निघून जातो महाराज, जर तुम्हाला अगोदर कळालं तर. हे फार महत्त्वाचं जीवन आहे. उद्या काय होणार आहे हे जर कळलं ना, जगण्यातला आनंदच निघून गेला. उद्या काही होत नाही किंवा होतंय याचा अंदाज नाही, म्हणून जगण्यामध्ये आनंद आहेत. येईल तो दिवस कसा असेल ती उत्सुकता आहे. उत्सुकता ही आनंदाला जन्म देणारी आहे. दुःख असेल सुख असेल काय फरक पडला त्याच्यामध्ये, पण काय घडतंय जीवनामध्ये ही उत्सुकता आहे. आणि उत्सुकता जर तुम्ही तुमच्या हाताने समाप्त केली, राहिलं काय जीवनामध्ये? हा कर्मण्ये वा अधिकार असते, कर्म कर. म्हणजे महाराज असं ऐकलंय की कर्मामध्ये बंधन आहे, भगवंत म्हणतात निश्चित बंधन आहे. मग काय करावं?
बंधन हे तू मला सांगतोस का? शरीराला जन्म ज्यावेळेस मिळाला त्याच वेळेस तू बंधनामध्ये पडला, नवीन काय सांगतोस तू? कर्म सुटत नाही, शरीराचा जन्म झाला त्या दिवशीपासून कर्म तुझ्या पाठीमागे लागलेले आहेत. नाही देह भ्रांग शक्य त्यक्तुम कर्माण्य शेषत, कुठल्याही माणसाला अशेष कर्म सोडणं शक्य नाही. हा त्याला चॉईस आहे, निवड आहे त्याला. वाईट कर्म करायचं का चांगलं कर्म करायचं हे निवड करू शकतो, कर्म सोडू शकत नाही. अर्थ लक्षात ठेवा, अभ्यास करायचा का नाही हे तुम्ही निवडू शकता, करायचा किंवा नाही करायचा, झोपायचं पण काहीच करायचं नाही असं जगामध्ये होऊ शकत नाही. शरीर आहे मूर्तीला होणी देहाची, आणि शब्द इतका गोड आहे महाराज, खंती करती ते कर्माची गावंढेगा गावंढळ. ज्ञानोबर फार कमी बोलतात ना एखाद्याला, खंती शब्दाचा अर्थ कुचरपणा कर्मामधला, कर्म करावंच लागतं, वाकडं तिकडं तोंड करणार. काही काही माणसं हरिपटाला उभे राहिले ना असं वाटतं पडलेला उमेदवार आहे निवडणुकीमध्ये. काय एक कीर्तनकार आहे, तो पहिले टाळकरचे चेहरे पाहतो, जर उत्साही असेल तर उभा ठेवतो, नाही तर त्याला म्हणतो बाकीचे बसा खाली, का तुमच्याकडे पळू आमचे कीर्तन पळून जायचं. खंती ते खंती करती कर्माचे गावंडे कर्म आहे ते. कशाबद्दल खंती? खंत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा शब्द आहे बरं का. भय आणि खंत ही मानवी जीवनाचे दोन बाजू आहेत, भय आणि खंत. आणि हेच जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहेत, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, भय निरसली खंती. जन्माचं भय आणि काही न मिळालं नाही याची खंत समाप्त झाली जीवनामध्ये. खंती करती ते कर्माची गावंढे, दोनच वस्तू आहे, मरणाची भीती आहेत आणि न मिळाल्याची खंत आहे. आणि कर्म न करता एखादी वस्तू तुम्हाला प्राप्त व्हावी, सगळ्यात मोठा मूर्ख माणूस. म्हणजे साधू 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 इतकं चांगलं कर्मच करत नाही महाराज, ज्ञानेश्वरी हे केवढं मोठं कर्म आहे महाराज. योगीराज आहेत, ज्ञानोबार आहे, समाधीमध्ये आहेत, चांगदेवासारखा त्यांना शरण येतो, ज्ञानेश्वरीसारखा अप्रतिम सर्वांग सुंदर ग्रंथ लिहितात, जिथं त्याग कोणत्या गोष्टीचा नाहीत, जिथं सौंदर्य आहेत ज्ञानोबार आहे वर्णन करतात, जिथं वेदांत आहेत ज्ञानोबार आहे वर्णन करतात, नीतिमत्ता आहेत वर्णन करतात. खूप सांगितलेले ज्ञानोबाराईनी, ज्ञानोबाराईची एक ओवी तर इतकी सुंदर आहेत, आपण रस्त्याने चाललेलो आहेत, वारकरी माणसं असतो ना, कोणी आपल्याला मारायला आलं तर आपण पारमार्थिक माणसं असल्यामुळं जाऊ द्या बा द्या सोडून, माऊली या माताची नाहीत बरं का. माऊली म्हणतात मारायचंच आहे ना, तो मारणारच आहे ना, मार नका खाऊ, त्याला दोन ठोके द्या, त्याचं नाव ज्ञानोबार आहे. कोण लागून गेला तो? मनुष्यच आहे तो सुद्धा, कशा करता तुम्ही मार खाता? ही ज्ञानोबारांचे होय काय शिकवतात? अहिंसा हे सगळे शब्द आहेत ना समाजामध्ये प्रचलित, हे वारकरी संप्रदायाला मान्य नाहीत. तुम्ही कोणाला त्रास देऊ नका आणि तुम्ही त्रास सहन करू नका, हे साधकाचं जीवन आहे. तुमच्यामुळे कुणाला त्रास देऊ नका, कुणाचा अपहार करू नका, कुणाला फसवू नका, तुम्ही स्वतः नीट वागा, पण तुमच्यावर अन्याय होऊ देऊ नका, कारण की तुम्हाला जगायचं आहे, जगलं तर तुम्ही परमार्थ कराल, तुमची बुद्धी शिल्लक राहिली तर तुमच्याकडून परमार्थ होईल. तुमच्या बुद्धीवर रोज आघात होत गेले नाही करू शकत परमार्थ तुम्ही. म्हणून साधू जरी झाला तरी तो कर्म सोडत नाही. मग ज्ञान महत्त्वाचा सिद्धांत, यस्य नाहं कृतो भाव, अशी सुंदर भूमिका आहेत. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊ सावे, शोधायचं कुणाला? ज्ञानोबार आहे तुकोबार राहिला. हरपले आपण स्वतःला ह्या सिद्धांताच्या जंगलामध्ये हरवून घेतलेले स्वतःला. आपल्याला हेच कळत नाही की आपण भक्ती मानतो का ज्ञान मानतो का त्याग मानतो का कर्म मानतो. आपण एक निश्चय नसतो जीवनामध्ये, वेळ बदलली की याचा सिद्धांत बदलतो. वैराग्यवान आहे
निश्चय राहत नाहीत. सगळ्या वस्तू पुढे आल्या आजचे दिवस वैराग्य बाजूला ठेवू. त्यागाची गोष्ट आली नेहमीच त्याग करतो. एक दिवशी नाही त्याग केला तर काय फरक पडला. नाही भजनाला गेला मनातल्या मनात भक्ती चालू. काय काही भाग्यवान झोपेत झोपेला समाधी मानतात. निश्चय नाही जीवनामध्ये नेमका परमार्थाचा सिद्धांत तो कोणता मानतो आपण. माझा अर्थ लक्षात ठेवा बरं. समग्रता तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. अत्यंत अवघड गोष्ट असेल तर ती समग्रता आहे. एक सिद्धांत आयुष्यभर तुम्ही पाळू शकता. भक्ती आहे भक्ती पाळू शकता. वैराग्य आहे वैराग्य पाळू शकता. आणि त्याची पहिल्यांदा जी सुरुवात आहे पहिली सुरुवात आहे ती सुरुवात आहे कर्माने. आणि कर्मफळच सत्वगुण रजगुण तमगुणामध्ये परिवर्तित होतो. जगाचं नाव ठेवत असताना ज्ञानोबा राय म्हणतात हे तीनच आहेत इष्ट अनिष्ट. हे जे तीन फळं प्राप्त होतात ना हे तीन फळं म्हणजे जंगम जे आहेत तुम्ही आम्ही जे आहोत मनुष्य हे मिश्र फळाचं लक्षण आहे. इष्ट जे आहे ते देवता आहे. देवता म्हणजे मनुष्यातला क्रीम वर्ग. आणि मनुष्यातला तमोगुणी वर्ग ज्याला आयुष्यभर काहीच मिळत नाही जळतच राहतो याला पाय जळ त्याला काही मिळतसुद्धा नाही दुर्भाग्यवान ज्याला म्हणू शकतो आपण. फार फार तर त्याला जड म्हणण्याच्याऐवजी स्थावर म्हणतात. हे तीन प्रकारचं जग या ठिकाणी मांडले गेलेले हे कर्म फळ आहेत. स्थावर आहेत जंगम आहेत तीन प्रकारचे फळ आहेत. हा भाग वेगळा आहे कर्मफळाचा. पण साधू कर्म करत असताना कोणतंही कर्म कर्तृत्वाचा मत त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. कर्तृत्वाचा मत म्हणजे काय एकदम सामान्य गोष्ट आहे. माणसाच्या नसानसामध्ये कर्तृत्व मत आहे. मी केलं हा शब्द आला की कर्तृत्व मत आला. हीच तर ओवी ज्ञानोबाराची. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान या कौरवाते स्वजन आपुले म्हणे म्हणे मी या ते मारीन कर्मफलाचा आस्वाद तेने पापे केर घेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेविला प्रभो. कर्मफळाचा अभिमान आस्वाद आणि कर्तृत्वाचा मध मोठा सिद्धांत आहेत. म्हणून निष्कर्मता जीवनामध्ये आली पाहिजेत. आणि साधूला कर्म प्रतिबंध होत नाहीत. या कर्तृत्व मत आणि कर्मफळाचा आस्वादचं एकत्रित श्लोक आहे हा. यस्य नाहं कृतो भाव यस्य बुद्धिर्न लिप्यते हत्वापि स इमान लोका न हंती न निबध्यते. हा साधूचा भाग झाला. आणि कर्म करत असताना वारकरी संप्रदायाची एक महत्त्वाची सुरुवात आहे. कर्म करत असताना भगवंताला जर तुमचे कर्म आवडले तर भगवंत तुम्हाला प्रसाद देतो. हा वारकरी संप्रदायातला हृदयाचा सिद्धांत आहे. हार्ट पॉइंट ज्याला म्हणतात मेन सिद्धांत आहेत. दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. पहिला शब्द आहे प्रसाद. पूर्ण 18व्या अध्यायाचा अभ्यास करा. एकच शब्द आलेला आहे कर्म करा ईश्वराला अर्पण करा. ईश्वराला अर्पण केलं तत्प्रसादे बोध उद्दीपे. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये बरं का. कमीत कमी आजचा विषय विसरू नका. कोणाच्याच आहारी जाऊ नका. कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. आणि कर्म केल्याशिवाय ईश्वर प्रसन्न होतच नाही. मी तुम्हाला ज्ञानवारीची आढी सांगतो. आढी कशी असते. सगळे वारकरी आहेत सगळे कीर्तनकार आहेत सगळेच अभंग पाठ देवाची द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानेश्वरी जर कळाली नाही ना हरिपाठ तुमचा प्रवेशच होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीपेक्षा 1000 पट हरिपाठ अवघड आहे. 1000 पट हरिपाठ अवघड आहे. तुम्ही कोण निर्णय करणार द्वार कशाला म्हणतात. तुमचा काय अधिकार आहे. देवाची द्वारी तुम्ही ठरवाल ते द्वार होईल का. ज्ञानोबाराचं मत तुम्हाला कळू शकेल काय. ज्ञानोबारा याला दरवाजा म्हणतात म्हणून 50-50 नाही 100-100 वर्ष हरिपाठ म्हणणारी लोक या जगामध्ये द्वारकरी आहेत. पण द्वारच कळलं नाहीत प्रवेश मिळणार कुठून. आपल्या मनाने अर्थ काढतात हे भाग्यवान आहेत.
देवाचे द्वारे, द्वार कळतच नाहीत महाराज. हा ज्ञानेश्वरीने जर कृपा केली तर हरिपाठ कळेल. मी म्हणायचं काय तुम्हाला, माझा जो म्हणायचं ते सांगतोय तुम्हाला. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी कोणी अभ्यास करा हळूहळू ज्ञानेश्वरी स्वीकारते. हरिपाठ अनुभवामुळं तर 65 स्वीकारत नाही कोणाला. योगी असेल तर 65, संत असेल स्वतःचा अनुभव चेक करण्यासाठी अनुभवामृत आहे. ज्ञानेश्वरी साधना आहे, ज्ञानेश्वरी पुण्यग्रंथ आहे. आपलं पुण्य कमी पडत असेल त्या पुण्याला ज्ञानेश्वरी भर देते. पुण्य या ग्रंथ पुण्यसंपत्ती, त्यांची संपत्ती आपल्या पुण्यामध्ये मिसळते. वाचता वाचता ज्ञानोबर आहे, त्यांचं पुण्य आपल्याला प्रदान करतात हे ज्ञान. म्हणून सगळ्यासाठी ज्ञानेश्वरी, जेवढं वर्णन आहेत संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीचंच वर्णन आहेत, हरिपाठाचं वर्णन नाही आहे, अनुभवामृताचं वर्णन नाही आहे, 65 वर्णन नाही, अधिकारीच नाही त्यांचे. कर्म जर चांगले केलं तत्प्रसाद बोध उद्दीपे, मग हरिपाठाचा अधिकारी कोण? आसोनी संसारी, आसोनी संसारीसाठी स्वतंत्र श्लोक आहे. असक्तिरण भीष्मंग पुत्रदार ग्रहादिशो, तरी देहाधिक संसार, देहामध्ये असताना सुद्धा तो संसारामध्ये अडकला जात नाही, त्याचं स्वतंत्र वर्णन आलेलं त्या ठिकाणी. आसोनी संसार आहे, परिपाकाची वेळ फळ देठे ना देठ फळे. वाघूरमध्ये वारा जसा अडकत नाही तसं संसारामध्ये अडकत नाही, म्हणून आसोनी संसार आहे. मग कोण अधिकारी? सरळ ओवी आहेत, वैराग्य मोक्षद्वारी उभा टाके. ही ओवी कळाली तर हरिपाठाचा अधिकारी कळतो. ओवी काय आहेत? वैराग्य देवाची द्वारी, जसाच तसा शब्द आहे बरं, शब्द बदललेले आहेत, अर्थ एकच आहे. वैराग्य मोक्षद्वारी उभा टाके, देवाची द्वारी उभा क्षणभरे. कोणत्याही शब्दामध्ये बदल नाहीत, देवाच्या ऐवजी मोक्ष शब्द आहे. भगवंतामध्ये जो प्रवेश असतो तो प्रवेश म्हणजे मोक्ष, तो म्हणजे देव. देवो भूत्वा देवम यजेत, देवाची द्वारी वैराग्य. आणि वैराग्याचं वर्णन करताना एवढं सामान्य वर्णन नाही बरं का, एवढं जसं तुम्हाला तुकडा दिला वैराग्य असं नाही आहे. जेवढं तुम्ही कर्म कराल, जेवढं कर्म कराल आणि त्या कर्मापासून तयार होणारं भाग्य, त्या भाग्याचा शेवट म्हणजे वैराग्य. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.